नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी पूजा अँड वेलकम टू माय चॅनल. सो आज खूप दिवसांनी मी दिसतीय व्लॉगमध्ये आणि आपण खूप स्पेशल ठिकाणी आलेलो आहोत. अहमदनगरमध्ये प्रोफेसर कॉलनी येथे ब्रह्माभोज म्हणून स्टार्ट झालेलं आहे. स्पेशल थाली म्हणून एक कन्सेप्ट जी आहे ती स्टार्ट झालेली आहे. तर आता आपण आज जाऊया आणि बघूया आज स्पेशल काय काय भेटणार आहे आपल्याला थालीमध्ये. सो बिलकुल व्हिडिओ स्किप करू नका. आणि तुम्हाला अजून नवीन नवीन फूड ब्लॉग बघायचे असतील तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यस, मी याच्या आधी पण खूप सारे फूड व्हिडिओज बनवलेले आहेत. सो त्याच्या खाली खूप कमेंट्स येतात की याचं लोकेशन काय आहे किंवा याचं किती वाजता हे सुरू होतं, किती वाजेपर्यंत असतं. सो मी सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगत असते तर तुम्ही प्लीज स्किप करून बघू नका, सगळं त्या व्हिडिओमध्येच असतं. आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आता आपण आज जाऊया. सो तिकडे वरती फोर्थ फ्लोअरवर ब्रह्माभोज आहे. स्पेशल दाल बाटी आएगा और वेजिटेबल, तीन प्रकार का वेजिटेबल आएगा. पनीर, पनीर का सब्जी आएगा, ग्रीन सब्जी आएगा और एक रस्से में आइटम रस्से का सब्जी आएगा. उसमें दाल आएगा, राइस आएगा, खिचड़ी आएगा और उसके साथ सलाद, पापड़ और ये सब आइटम आएगा. उसमें आराम से दो लोग उसमें खा सकते हैं सब. और 10 रोटी और एक रोटी. फायनली आता आपण थाळीमध्ये काय काय येणार आहे ते बघूयात. तर आपण आता ते सर्व्ह करतील आणि जसं जसं ते सर्व्ह करतील तसं तसं मी तुम्हाला सांगते त्या पदार्थाचं नाव काय आहे. ते मिक्स सॅलड, ग्रीन चटणी, ही ग्रीन चटणी, मीठी चटणी, ही गोड चटणी, लसूण चटणी आणि लसणाची चटणी. आता नेक्स्ट चीज चिली समोसा, चीज चिली समोसा है. पाव भाजी ढोकला, पाव भाजी ढोकला, दिस इज पाव भाजी ढोकला. दही वड़ा, दही वड़ा, दाल बाटी, माला जास्त
सब्जी मैडम ये मिक्स कटोरे मिक्स कटोरे ये तुरिया मोटिया टमाटर और एक पनीर लागो था ये आलू कांदा रसा वाला आलू कांदा रसा वाला फुलका रोटी रोटी मेथी सब्जी बाजरे का रोटला गुजराती कड़ी कस्टर्ड है स्वीट मध्ये तर आपली ब्रह्माभोजची स्पेशल थाळी रेडी झालेली आहे आणि पूर्ण थाळी आपली भरलेली आहे म्हणजे त्यांनी कोणतीच जागा अशी सोडलेली नाही आहे तर तुम्ही ऐकलंच काय काय आहे याच्यात आणि आता आपण टेस्ट बघूया टेस्ट कशी आहे तर आता आपण स्टार्टरने स्टार्ट करूया तर हा आहे चीज चिली समोसा आणि एकदम वेगळा युनिक दिसतो आपण ट्राय करूया कसा आहे ते आलूचं स्टफिंग आहे आणि खूप यमी आहे आणि हा आहे पावभाजी ढोकळा म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकते आहे पावभाजी ढोकळा ट्राय करूया कसा आहे हा पावभाजी ढोकळा ते सुपर खूप खूप मस्त चटणीसोबत तर अजून छान लागतं हा आहे दही वडा खायला बघूया कसा आहे ते सुपर सिरियसली खूप भारी दही खूप सॉफ्ट सॉफ्ट आहे व्हेरी नाईस टाकले दही तर ही मिक्स कटोरी आहे तर कशी आहे ही भाजी ते बघूया आपण फ्लेवर खूप छान येतोय आणि भाजी खूप टेस्टी आहे आता नेक्स्ट सब्जी ही भाजी आहे तुरिया टोमॅटो म्हणजे दोडक्याची भाजी आहे ही दोडका आणि टोमॅटो नेक्स्ट जी भाजी आहे ती आहे पनीर लबाबदार तर ही पनीरची भाजी मी म्हणत होते खूप वेगळी आहे पनीर लबाबदार नाव आहे याचं आणि जी पनीरची भाजी असती ॲक्च्युअलमध्ये हॉटेलमध्ये भेटती त्याच्यापेक्षा खूप वेगळी आहे आणि खूप टेस्टी पण आहे नेक्स्ट जी भाजी आहे ती आहे आलू कांदा रस्सावाला आणि आता आपण ती ट्राय करूया कशी आहे जी ग्रेव्ही आहे ती खूप वेगळी आहे यांची स्पेशल आहे ब्रह्माभोज थालीची सो तुम्ही पण नक्की इथे व्हिजिट करू शकता लोकेशन तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे अजून खूप पदार्थ बाकी आहे ट्राय करायचे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट आहे गुजराती कढी गोड कढी गुजरातची स्पेशल
आणि मेन म्हणजे प्रत्येक भाजीचा वेगवेगळा फ्लेवर येतो, ते म्हणजे खूप युनिक आहे, ती एक स्पेशालिटी आहे इथलची. अँड दिस इज मेथी थेपला. हा आहे चुरमा, जी डाळ बट्टी असते त्याची, तिची बट्टी असते ती, हां चुरलेली असते, त्यात पिठी साखर आणि घी टाक तूप टाकतात आणि खूप छान लागते कॉम्बिनेशन. तर ऑलमोस्ट थाळी संपायला आली आहे आणि आता आपण भात घेणार आहोत, सो दॅन त्याच्यात ते काय देणार आहे ते बघू. काय आहे दाल खिचडी? दाल खिचडी बस. तर राईसमध्ये इथे दोन ऑप्शन आहेत, एक दाल खिचडी, मूंग दाल खिचडी आणि एक व्हेज पुलाव. तर तुम्ही दोन्ही पण घेऊ शकता, दोन्हीपैकी एक कोणताही घेऊ शकता. तर आपण आता ट्राय करूया. हेल्दी आणि स्वादिष्ट, मस्त आहे गरम गरम आहे आणि ते तूप मेन म्हणजे खूप जास्त टाकतात. आणि त्यांनी सांगितलं की रोज मेनू चेंज होतात, म्हणजे एकच मेनू नसतो रोज, रोज वेगवेगळं वेगवेगळं काहीतरी असतं. दररोजचे 7 दिवसाचे 7 वेगवेगळे मेनू आहेत. तर प्रोफेसर कॉलनी टीव्ही सेंटरच्या समोर आहे, शिंगवी ज्वेलर्सच्या 4th फ्लोअरवर आहे हे. प्लस आजच्या स्वीटमध्ये आहे मोहन थाळ, वन ऑफ माय फेवरेट, म्हणजे आज माझं सगळं फेवरेट फेवरेट आहे, हे पण माझं फेवरेट आहे. फ्रूट कस्टर्ड तर माझं खूप जास्त फेवरेट आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, म्हणजे तुम्हाला पण भूक लागणार आहे हा व्हिडिओ बघून डेफिनेटली. सो यस, तुम्हाला पण भूक लागणार आहे हा व्हिडिओ बघून. लवकर 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 शेअर करा फटाफट. तर आता जेवण आमचं झालेलं आहे, पण मला इथं सिरियसली पर्सनली सांगते की प्रमोशन म्हणून नाही आलो आहे, आम्ही आमच्या इथे आलेलो आहोत. सो खरंच खूप भारी आहे आणि मेन म्हणजे माझं पोट तर ते खूप आधीच भरलं, कारण ते म्हणजे आम्ही तर शूट करायला येतो, आम्ही एखाद्याला नवीन जागा एक्सप्लोअर करायला येतो, पण जेव्हा समोरची व्यक्ती पण किंवा समोरचे जे लोक असतात ते पण कॉपरेट करतात ना, त्यावेळेस खूप खूप छान वाटतं. आणि कोणाला नाही आवडत ना आपल्यासोबत एकदम मस्त बोललेलं, चांगलं बोललेलं. तर तुम्ही पण पुढी असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑफकोर्स अहमदनगरमध्ये मधल्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ पोहोचवा, जास्तीत जास्त शेअर करा.